नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त रेसिपीसोबत। तर घरामध्ये भाजीला काहीच नसेल ना, तर आपण सरळ कडधान्य जे असतात त्याचा रस्सा भाजी बनवतो। तर आज आपण मस्त, मी घरीच मोड आणले आहेत, हुलगे म्हणजे याला कुळीत पण बोलतात काही ठिकाणी। तर घरी मोड आणून ह्याची रस्सा भाजी अगदी गावाकडे कशी बनवली जाते त्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर केलेली आहे, आणि चवीला अगदी भन्नाट लागते। नक्की या पद्धतीने तुम्ही देखील ट्राय करा, आणि घरी मोड कसे आणायचे त्याला ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे ज्वारीची भाकरी आणि मस्त अशी रस्सा भाजी, तर छान आणि सोबत तोंडी लावायला लोणचं, तर झाली तर मस्त। तर कशी बनवायची पाहूयात, त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला सुरुवात करूयात। तर या रुमालामध्ये मी कुळी जे आहे त्याला मोड आणलेले आहेत, हे पाहू शकता, आणि अगदी छान असे मोड आलेत। तर मी काय केलं, स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतले कुळीत, म्हणजेच आपले हुलगे, आणि 7-8 तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतले। भिजवून घेतल्यानंतर त्यामधलं पाणी सगळं निथळून घेतलं आणि असं रुमालामध्ये बांधून ठेवलं रात्रभर, आणि सकाळी मस्त असे छान मोड आलेले होते। तर इथे मी गॅसवरती पातेलं ठेवले, त्यामध्ये गरजेनुसार तेल घालते। आता यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी आणि जिरी घालून घ्यायचं। जिरी मोहरी चांगली फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण घालायचं, गावरान असेल तर अप्रतिमच। तर लसणाची फोडणी दिली तर भाजीला अगदी छान चव लागते। त्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचं आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायची। आणि पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, यामध्येच आपल्याला कुळीत जे आहे ते शिजवून घ्यायचेत पाणी घालून। तर फोडणी छानपैकी बसलेली आहे, आता यामध्ये आपल्याला मोड आलेले हुलगे घालायचेत, म्हणजेच कुळीत। तर किती छान मोड आलेत पाहू शकता, नक्कीच तुम्ही देखील या पद्धतीने, आणि तुम्ही कशा पद्धतीने मोड आणता हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आता हे पूर्णपणे मिक्स करून घेऊयात, आणि यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आणि मस्त थोडा वेळ शिजवून घेऊ, आणि नंतर आपल्याला वाटण काय करायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर थोडंसं पाणी, गरम पाणी घातलं मी यामध्ये, तर गरजेनुसार पाणी घातले। आता यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं आहे आत्ताच, जेणेकरून मिठामध्ये छान शिजले जातील, म्हणजे छान चव लागेल अजून भाजीची। तर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं। आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया 10-12 मिनटं। तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ। इथे मी लसूण घेतलेला आहे 5-6 पकड्या, त्यानंतर हिरव्या मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून, भाजलेले शेंगदाणे घ्यायचे थोडे, आणि हेच मिक्सरमधून एकदा बारीक करून घ्यायचं पाणी न घालता। तर इथे पाहू शकता छानपैकी असं बारीक झालेलं आहे, आणि यामध्ये आपल्याला काय करायचंय, शिजत घातलेले आपले कुळीत जे आहेत ते 2 चमचेभर याच्यामध्ये वाटून घ्यायचं, म्हणजे आपली भाजीची टेस्ट जी आहे ती खूप म्हणजे खूप छान लागते। आता थोडंसं पाणी घालून वाटून घेऊयात। तर इथे पाहू शकता थोडंसं पाणी घालून मी वाटण तयार करून घेतलेलं आहे, आणि आता हे आपल्याला डायरेक्टली त्याच्यामध्ये घालायचं आहे। तर कसं घालायचं दाखवते, तर झाकण काढून घेऊयात, आणि यामध्ये आता आपल्याला असंच वरून घालायचं, आणि पुन्हा एकदा गरजेनुसार पाणी घालायचं, गरज वाटली तर मीठ घालायचं, कारण ऑलरेडी आपण पहिल्यांदा घातलेलं आहे। तर आपण नेहमी बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी, तर या पद्धतीने वाटण असं वरतून घालून पहा। आपण नेहमी फोडणीमध्ये घालतो, तर गावाकडे या पद्धतीने बनवली जाते, त्यामुळेच तिकडची चव जी आहे ती खूप छान लागते। आणि आता गरजेनुसार पाणी घालायचं, म्हटल्याप्रमाणे गरजेनुसार मीठ घालायचं तर घालायचं, आणि तिखट तुमच्या आवडीनुसार ठेवायचं, अजिबात वेगळे मसाले घालायचे नाही। आता याला आपण 10 मिनटं अजून शिजवून घेऊयात। 10 मिनटानंतर पुन्हा एकदा आपण झाकण काढून पाहूया, आणि हे पाहू शकता आपला रस्सा थोडासा आटलेला आहे आणि हुलगे देखील छान शिजलेले आहेत। जास्तीत जास्त 20 मिनटं लागतात ही भाजी होण्यासाठी, आणि अगोदर शिजवून घ्यायचं, नंतर वाटण घालायचं, पुन्हा एकदा 10 मिनटं उकळी आणायची त्याला, आणि मस्त आपली इथे रस्सा भाजी तयार झालेली आहे, हुलग्याची मोड आलेली रस्सा भाजी। तर आपण सर्व करण्यासाठी घेऊयात, आणि थोडीशी पहिल्यांदा कोथिंबीर घालूयात आपण याच्यावरती। आपल्याला यामध्ये कुठलेही मसाले घालायचे नाही, फक्त हिरवी मिरचीमध्ये करू शकता किंवा लाल मिरचीमध्ये पण करू शकता। तर कोथिंबीर पण घातली, आणि आता प्लेटिंग करून घेऊयात आपण। बघू शकता किती छान झाली, जास्त पातळे नाही आणि जास्त दाटसरे नाही। तर याबरोबर तोंडी लावण्यासाठी लोणचं, आणि कधी पण लक्ष ठेवायचं, ही एक टिप समजा, जेव्हा आपण कडधान्याची भाजी रस्सा भाजी बनवतो तेव्हा त्यामध्ये आपण शिजवलेले कडधान्य थोडेसे वाटणामध्ये वाटून घातले तर त्याची चव अजून दुप्पट लागते, त्यामुळे नक्की ही टिप्स फॉलो करा।
तर मस्त अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्समधून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.